इनोव्हेशन युवा पुरस्कार साक्षी धनसांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी एवी पाहूयात. साक्षी धनसांडे युवा इनोव्हेटर पुरस्कार. मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या साक्षी यांचं शिक्षण पॉलिटेक्निक संदर्भात असलं तरी इतिहासाविषयीची त्यांची आवड वाखाणण्याजोगी आहे. किल्ले बनवणं, पारंपरिक शस्त्र चालवणं ही त्यांची आवड. विविध स्पर्धांमध्ये त्यांची सातत्यानं निवड देखील होतीये. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्राविषयीची त्यांची आवड बघता भविष्य काळात सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर त्या नक्कीच बदल घडवून आणतील हा विश्वास आहे. साक्षी धनसांडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. यांना विनंती की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय इनोव्हेशन युवा पुरस्कार 2023-2024 आपल्याला प्रदान करण्यात येत आहे. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मंचावर उपस्थित माननीय सर्वांना माझा नमस्कार. पतिपत चंद्र लेखे हो वर्धिष्णु विश्ववंदिता शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मित्रांनो, आज सध्याच्या सध्याच्या काळामध्ये महाराजांचा म्हणजे होणारा अपमान, त्यांचा सध्याच्या परिस्थितीत राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणी पण म्हणजे कोणता पण कोणाचा पण अपमान करत आहे ते आपले महाराज आहेत. त्यांच्यामुळे आपण आहेत, आपल्यामुळे म्हणजे ते नाही आहे ना, त्यांच्यामुळे आपण आहेत. त्यांचा अपमान नाही झाला पाहिजे असं मला वाटते. आणि या यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी मला माझी निवड झाली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि माझं चुकलं असेल तर सॉरी, मी घाबरलेली आहे म्हणजे असं सॉरी अँड थँक्यू. जय शिवराय. हॅलो. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, मंचकार असलेले सर्व मंडळी आणि इथं आज पुरस्कारानिमित्त आम्ही गरीबातले गरीब महाराष्ट्रातून तेही अमरावती जिल्ह्यातून, कारण का अमरावतीवरून 70 किलोमीटरवरून जेव्हा आम्हाला कळलं की माझ्या मुलीला पुरस्कार मिळणार आहे त्या भावनेतून मी भरावून गेलेलो होतो. कारण का मला काहीच माहीत नव्हतं ते काय करते, कारण का शाळा शिकत आहे हे कल्पना आहे पण तिला एक छंद आहे. त्या छंदातून हे छोटे छोटे कार्यक्रम, छोटे छोटे पुरस्कार तिला आतापर्यंत प्राप्त झाले. कारण का जेव्हा आपल्याला मूल असतो, मुलगी असतो, मुलगा असतो, त्याला आपण केव्हाही टोकतो हे तेथपर्यंत ठीक आहे, पण मुलाला जर मोकळं सोडलं आणि त्याच्यावर लक्ष दिलं, मी म्हणतो टोकणं तोपर्यंत ठीक आहे, पण मुलगा आणि मुलगी काय करते याच्या इकडे जर आपल्या आई वडिलांनी जर लक्ष दिलं तर खरोखर ते एक मोठं वृक्ष बनणार आहे. कारण का आपण बाहेर जाताना मुलाला किंवा मुलीला हमेशा म्हणतो, रात्र झाली, दिवस निघाला, तू घरी आली नाही, तू घरून केव्हा बाहेर गेली, येतपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही विश्वास, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, विश्वास ठेवा, ते काही ना काही नाव आपलं घडवेल. कारण का मी शिकलेला नाही आहे, मला आज या मंचकावर जर बोलायला मिळत आहे तर हे मुलीचं कर्तव्य आहे. कारण का मुलीमुळे मी इथं आज येऊ शकलो आणि एवढ्या मोठ्या मंचकावर जर मला एवढे मोठे VIP लोक इथं, ज्यांनी समिती तयार केली, त्यांनी ते प्रेक्षक आहे, त्यांनी एवढ्या मोठ्या जनतेतून ज्यांनी ज्यांनी त्यांना व्हिडिओ पाठवले असेल त्यांनी त्याच्यातून त्या युवकाची संधी दिली. कारण का त्यांनी काहीतरी काम केलं म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि आपल्या मंचकाला यशवंतराव चव्हाण
हे सर्वात महत्वाची गोष्ट. त्यांनी आपल्याला पुरस्कार, त्यांच्या निमित्तानं आपल्याला पुरस्कार मिळत आहे, कारण का त्यांचे एक दोन पुस्तकं मी सातवी आठवीपर्यंत वाचलेले आहे. कारण का त्यांच्याजवळ फक्त जेव्हा बँकमध्ये होते तेव्हा फक्त 25,000 रुपयेच होते म्हणते, हे मी त्या पुस्तकातून वाचलेलं आहे. म्हणून मी म्हटलं का आज त्या 25,000 आपल्याला काहीतरी करोडो रुपयात काहीतरी मिळत आहे, हे सर्वात मोठं आपलं भाग्य आहे. आणि तो पुरस्कार आपल्याला, ते तर निघून गेले आणि त्यांचा वारसा आपले शरदराव पवार चालवत आहे आणि त्यांच्या निमित्त आपल्या सुप्रियाताई सुळे चालवत आहे. आणि मी त्यांना खरंच मानाचा मुद्रा करतो आणि माझे दोन शब्द थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चुकलं असेल तर माफ करा.